नमस्कार, मी विष्णू सानप, दैनिक प्रभातमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत. मी आहे फलटण या ठिकाणी, म्हणजेच महानुभाऊ पंथाची दक्षिण काशी व ऐतिहासिक बऱ्याच गोष्टीने प्रचलित असलेलं हे फलटण शहर. आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी याच फलटण शहरामध्ये आलेली आहे. रात्रीचा मुक्काम फलटणमध्ये असणार आहे. काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी होता. सकाळीच पालखीने प्रस्थान केल्यावर रात्रीचा मुक्काम करण्यासाठी पालखी आज फलटण शहरामध्ये नुकतीच दाखल झालेली आहे. आपण आहोत फलटण येथील ऐतिहासिक राम मंदिरामध्येच, म्हणजेच राजे निंबाळकर यांच्या राजवाड्याच्या कडेला, म्हणजे लागूनच असलेलं हे ऐतिहासिक हेमाडपंथी राम मंदिर आहे. आणि या राम मंदिरामध्ये वारकऱ्यांनी आणि फलटणकरांनी रामाचं दर्शन घेण्यासाठी आज या ठिकाणी रांगा लागलेल्या दिसत आहेत. ह्या रांगा आपण बघू शकतो. आज सकाळपासूनच नागरिकांनी रामाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. सुंदर असं नक्षीदार हे मंदिर आहे. या मंदिराची रचना जर आपण बघितली तर आपल्याला आपले पूर्वज किती हुशार होते, किती त्यांना सौंदर्य दृष्टी होती, यातून आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला समजतात. या ठिकाणी एक दगडी दीपमाळा आहे जी की जेजुरीच्या मंदिरामध्ये आपण बघितली, अगदी त्याच प्रकारे उत्तम अवस्थेत असलेली ही दीपमाळा दिसते. तर या ठिकाणी मंदिराचं नक्षीदार काम आणि मंदिराला लाभलेला ऐतिहासिक वारसा, राजे निंबाळकर यांच्या राजवाड्याला लागूनच असलेलं हे राम मंदिर, या ठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांनी आज मोठी गर्दी केलेली आहे. या मंदिराचा एक आणि फलटणकरांचा एक इतिहास सांगितला जातो की साध्वी सगुणा माता यांनी एक होम केला होता आणि तो होम केल्यानंतर पाऊस येऊ नये यासाठी त्यांनी पावसाला सांगितलं की आधी पड आसपाशी आणि नंतर ये फलटणला, म्हणूनच फलटणला उशिरा पाऊस येतो असं फलटणकर सांगतात. तर फलटण शहरामध्ये आज कोरडं वातावरण आहे आणि पाऊसाची आतुरता फलटणकरांना लागलेली आहे. त्यात आज वैष्णवांचा मेळा या फलटण शहरामध्ये आल्यामुळे सर्व फलटणकर आनंदाने आज उत्सव साजरा करत आहेत आणि वारकरी रामाचं दर्शन घेण्यासाठी राम मंदिरात मोठी गर्दी केलेली दिसत आहे. आपण वारीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.